सेव द चिल्ड्रन या संस्थेच्या वतीने 19 आणि 20 नोव्हेंबरला प्रतिबिंब या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या माध्यमातून मुलांच्या समस्या आणि त्यांचे हक्क यासंबंधी प्रेक्षकांना जाणीव करून देण्यात आली. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे येथे या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवसांच्या या महोत्सवात बालमजुराचे वास्तव दाखवणारे चॅम्पियन आणि स्टेनलेका डिब्बा तसेच विदर्भातील मुलांच्या शिक्षणाची धडपड दर्शवणारे बाबू बँड बाजा आणि झिंक चिका झिंग हे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेते चित्रपटही दाखवण्यात आले. महोत्सवादरम्यान बाबू बँड बाजा चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी आणि झिंक चिका झिंग या चित्रपटाचे निर्माते शिशिर कुलकर्णी यांनी मुलांशी आणि पालकांशी संवाद साधला. समाजातील वंचित मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या बदलाचे प्रतिबिंब या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. या चित्रपट महोत्सवात 350 हून अधिक मुले आणि पालकांनी सहभाग नोंदविला.